खासदारकीच्या पहिल्या आश्रम मध्ये राहुल शेवाळे यांनी जे काम केलं ते एरा बागळ्याचं काम नाही आणि या कामासाठी राहुल तुला धारावीच्या अनेक पिढ्या आशीर्वाद देतील अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी धारावी इथल्या सभेत महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांची पाठ उपटली. दक्षिण मध्ये मुंबईचे महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांच्या प्रचारासाठी धारावीच्या 90 फीट रोडवर घेण्यात आलेल्या सभेत उद्धवजी बोलत होते. धारावीच्या सभेत पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी राहुल शेवाळे यांच्या 5 वर्षातील कामाची स्तुती केली. राहुलचा जन्म धारावीत झाल्याने त्याला धारावीच्या प्रश्नांची जाण आहे, त्यामुळे खासदारकीच्या पहिल्या स्टंप मध्ये धारावीच्या विकासाआड येणारे फनेल झोन आणि इतर समस्या राहुलने सोडवल्या. राहुल शेवाळे यांच्या कामगिरीमुळे धारावीचा पुनर्विकास लवकरच होईल. केलेल्या कामांची माहिती देत काँग्रेसच्या उमेदवारांना सडकून टीका केली आहे. मी 13 वर्षाचा असताना गायकवाड आमदार झाले. 30 ते 40 वर्ष गायकवाड कुटुंबियांनी स्वतःचा विकास केला. क्या हुआ तेरा वादा हा प्रश्न विचारायला गायकवाड यांना लाज वाटायला हवी. शिवसेना वादा नाही तर वचन देते आणि ते वचन शिवसेना पाळते. येत्या 29 तारखेला जनताच गायकवाड यांना त्यांची वादाची आठवण करून देईल अशा शब्दात शेवाळे यांनी गायकवाड यांना आव्हान दिले. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र भावे अभिवादन करू. 29 तारीख को जो होगा देखा जाएगा. 29 तारीख को जो होगा देखा जाएगा. कांग्रेस वाला हार जाएगा और शिवसेना वाला लोकसभा में जाएगा. आणि जाग रहा है गाव गाव की नार और जीत जाएंगे चौकीदार अशा चारोळ्या करत आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी उपस्थितांची मने जिंकून घेतली. छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र भावे अभिवादन करू. 29 तारीख को जो होगा देखा जाएगा. 29 तारीख को जो होगा देखा जाएगा. कांग्रेस वाला हार जाएगा और शिवसेना वाला लोकसभा में जाएगा. मध्य मुंबई अनुशक्ति नगर. आप महेंद्रा जी सर, आपको क्या लग रहा है यहाँ पे जो फाइट जो हो रहा है एकनाथ जी गायकवाड़ और राहुल शेवाळे जी, आपको क्या लग रहा है कि राहुल शेवाळे साहब पक्का? इसमें कोई दो राय नहीं है. राहुल शेवाळे साहब भारी मतों से विजयी होंगे. पहले तो 1.5 लाख से जीते थे, अभी तो कम से कम 4 लाख 5 लाख वोटों से वो जीतेंगे. ये हम लोग पूरे कार्यकर्ताओं का विश्वास है. और जो आप देख रहे हैं आप अभी आज यहाँ, इससे कोई दो राय नहीं है. ऐसे ही मुंबई, महाराष्ट्र और देश की तमाम खबरों को देखने के लिए आपका न्यूज़ को
सब्सक्राइब कीजिए, लाइक कीजिए और बेल आइकॉन का बटन दबाना ना।